देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली आहे. नव्या धोरणानुसार आता 10 आणि 2 शिक्षणाचं सूत्र रद्द होणार असून याऐवजी 5-3-3-4 असं नवं सूत्र असणार आहे. यामुळे 10वी आणि 12वीच्या बोर्डाचं महत्व हे कमी होणार आहे. यामुळे आता बोर्ड ऐवजी सेमिस्टर पद्धत अवलंबली जाणार असून दुसरीकडे उच्च शिक्षणाच्या धोरणामध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. MPhil डिग्री आता कायमची हद्दपार करण्यात आली असून तब्बल 34 वर्षानंतर नवं धोरण लागू करण्यात येणार आहे. तसंच मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नावही बदलण्यात आलं असून आता शिक्षण मंत्रालय असं नाव करण्यात येणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये काय बदल होऊ शकतात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आता शिक्षणाचं सूत्र 5-3-3-4 असं असणार आहे. 10वी आणि 12वी बोर्डाचं महत्व यात कमी होईल. 5वीपर्यंतचं शिक्षण मातृभाषेत देण्यावरती भर असेल. कुठल्याही विद्यार्थ्यावरती कोणतीही भाषा लादली जाणार नाही. सर्व विषय शिकवले जाणार, ऐच्छिक असं काहीही नसेल. MPhil डिग्री आता कायमची रद्द होणार आहे. पदवी आणि पदव्युत्तरसाठी 5 वर्षांची इंटिग्रेटेड डिग्री असणार आहे. सर्व विद्यापीठांसाठी सारखे निकष असते. शिक्षणावरती GDP 6% खर्च करण्याचा आग्रह असणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाऐवजी आता शिक्षण मंत्रालय असं नाव असणार आहे. चाइल्ड एज्युकेशन म्हणजे 3-ऱ्या वर्षापासून 8-व्या वर्षापर्यंत मुलांना रंजक वाटेल, त्यांना हाताने काम करता येईल आणि त्यांची कौशल्य विकसित होतील असं, त्याला अभ्यासक्रम म्हणणं चुकीचं आहे. कौशल्य वर्धन असा हा काम आहे. कॉग्निटिव्ह स्किल्स डेव्हलप करणं हा त्याचा भाग आहे आणि त्यामुळे बेसिक फंडामेंटल लिटरसी आणि फंडामेंटल ज्याला गणित म्हणतो आपण ते मुळात आपोआपच येतं मुलांना. भाषा त्याच काळात शिकतात, त्यामुळे 3-8 वर्ष मेंदू अतिशय रिसेप्टिव्ह असताना त्याचा चांगला उपयोग करून घेणं आणि त्यांची कौशल्य वर्धित करणं हा याचा मूळ नवा भाग आहे.